तर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले असून स्त्रीरोग तज्ज्ञ एस एस पोद्दार आणि कक्ष सहाय्यक प्रवीण राठोड यांना 3,000 रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडलं. बाळंतपणासाठी दाखल महिलेचे सीझर करण्यासाठी 7,000ची मागणी केली होती, त्यापैकी 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना सापळा लावून लाचलुचपत पथकानं रंगेहात अटक केली. मनमाड येथे करण्यात आलेल्या या कारवाईनं आरोग्य विभाग हादरलं असून ग्रामीण भागात प्रामुख्यानं अशा कारवाया सातत्यानं होणं गरजेचं बनलंय. गोरगरिबांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर आता चाप बसणार आहे.